नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहोत हेक्सागोनल हेडेड बोल्ट। या बोल्टचा आकार षटकोनी असतो। याचा उपयोग सर्वसाधारण इतर बोल्टपेक्षा जास्त प्रमाणात केला जातो। हेडच्या वरील भाग हा चॅम्फर केलेला असतो। षटकोनी हेडची सर्व मापे ही नटाप्रमाणेच असतात। नट फिट करीत असताना बोल्ट फिरू नये म्हणून बोल्टचे हेड हे स्पॅनरने धरले जाते। इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे हेक्सागोनल हेडेड बोल्टचा ड्रॉइंग दाखवलेला आहे। याच्यात हा हेक्सागोनल हेडेड बोल्टचा हा हेड आहे आणि हा शँकचा भाग आहे। तर याच्यात तुम्हाला दिसेल की इथे हे थ्रेड पाडले एवढ्या भागावर, तुम्हाला जेवढ्या थ्रेडच्या भागाची आवश्यकता आहे तेवढ्याच भागावर थ्रेड पाडलेले आहेत। आणि हा त्याचा टॉप व्ह्यू दाखवला आहे। तर इथं तुम्हाला प्रत्यक्ष मी दाखवायचा प्रयत्न करतो की हेक्सागोनल हेडेड बोल्ट हे त्याचं हेड आहे। हे जे कॉर्नर आहे त्याचे चॅम्फरिंग केलेले असतात 30 डिग्रीत, कारण त्याच्या कडा हाताला लागू नये म्हणून। हा शँकचा भाग आहे, याला ह्या ठिकाणी पूर्ण थ्रेड दाखवले आहे। काही ठिकाणी तुम्हाला जेवढी आवश्यकता असते तेवढ्याच भागावर थ्रेड पाडलेले असतात आणि उरलेला भाग हा विदाऊट थ्रेडचा ठेवलेला असतो। तर याचा टॉप व्ह्यू जर बघितला आपण तर षटकोनी आकाराचा तुम्हाला हा दिसून येईल। तर अशा प्रकारे हा हेक्सागोनल हेडेड बोल्ट आहे।